आज आपण बनवणार आहोत पौष्टिक अशी, मुलं आवडीने खातील अशी बीट नारळ वडी। नमस्कार, मी कविता, कविता स्वयंपाकघरमध्ये। आज आपण बनवणार आहोत पौष्टिक असे बीट नारळ वडी। चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया। आणि हो, तुम्ही जर माझ्या रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। नारळ वडी बनवण्यासाठी मी एक नारळ घेतला आहे, तो आता मी फोडून किसून घेणार आहे। इकडे मी एक नारळ किसून घेतला आहे, तो मिक्सरला हलकासा फिरवून घेतलेला आहे। बीट घेतलंय एक किसून, एक वाटी मी गूळ घेतलेला आहे। साखर वापरायची नाही आहे, मी गूळ वापरून करणार आहे। ड्राय फ्रूट घेतले आहे, 3 ते 4 चमचे दूध घेतले आहे। घी लागणार आहे आणि वेलची पावडर लागणार आहे। इकडे मी मीडियम फ्लेमवरती कढई गरम करत ठेवली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला आता हे किसून घेतलेले बीट त्याचं पाणी आटेपर्यंत त्याला परतून घ्यायचं आहे। परतून घेतलेल्या बीटचं पाणी आटल्यावरती आता आपल्याला हे एका भांड्यात काढून घ्यायचं आहे। काढून घेतल्यावर तीच कढई मी मीडियम फ्लेमवरती ठेवून त्याच्यामध्ये मी 1 चमचा घी टाकून घेतलंय आणि किसून घेतलेलं गूळ टाकायचं आहे। गूळ आपलं वितळायला द्यायचं आहे। गूळ वितळल्यावर त्याच्यामध्ये मी आपण किसून घेतलेला ओऱ्यानाचा केस आणि बीट टाकून त्याला मिक्स करायचं आहे व्यवस्थित। व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर मीडियम फ्लेमवरती गॅस ठेवून त्याला चमच्याने परतत राहायचं आहे। त्यामध्ये मी आता 2 ते 3 चमचे दूध घेतलंय, ते टाकून घेणार आहे। ते पण व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता आपण हे ड्रायफ्रूट मी बारीक करून घेतले आहेत, ते थोडेसे त्याच्यामध्ये टाकून घेते आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यावर त्याच्यामध्ये मी 1 चमचा वेलची पावडर घेतली आहे, ती पण टाकू आणि 1 चमचा मी घी टाकणार आहे। घी टाकल्याने मऊसूत अशी आपली वडी तयार होते। आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून थोडं घट्ट व्हायला द्यायचं आहे। मिश्रण आपलं बनवून तयार आहे। याला मी थोडंसं एका भांड्यामध्ये काढून घेतलं आहे, असं गोळा तयार होतं, म्हणजे आपलं मिश्रण, वडीचं मिश्रण बनवून तयार आहे। आता आपण गॅस बंद करू। मी एक प्लेट घेतली आहे गोल साईजची, ती मी उलटी ठेवून त्याच्यावरती मी घी लावून घेतलेलं आहे। आता आपण हे वडीचं मिश्रण त्या प्लेटवरती काढून घेऊयात आणि चमच्याच्या साह्याने त्याला पसरून घ्यायचं आहे। मग थोडंसं थंड झाल्यावर हाताला घी लावून त्याला गोल असं शेप देऊन प्लेन करून घ्यायचं आहे। हे बघा अशा प्रकारे। आता आपण हे थोडेसे ड्रायफ्रूट ठेवून दिले आहेत, ते वरून असे त्याला टाकून घेऊयात आणि थोडंसं हाताने असं दाबून घ्यायचं आहे त्याच्यावरती। मग ड्रायफ्रूट व्यवस्थित त्याच्यावरती सेट, आपल्याला हे 1/2 तास असं फ्रीजमध्ये किंवा बाहेर सेट व्हायला ठेवायचं आहे। अर्धा तास झालेला आहे। आता आपण हे सुरीच्या साह्याने त्याला कट करून घेऊयात। तुम्ही हे जास्त वेळ ठेवलात तरी चालेल।
बघा अशा प्रकारे मी सुरीने कट करून घेतले आहे. तुम्ही जरा 1-1.5 तास जास्त वेळ ठेवली तर ती व्यवस्थित अजून घट्ट होईल. मस्त अशी आपली नारळ बीट वडी तयार आहे. तुम्ही पण नक्की बनवून बघा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.